पोर्तुगीज शैलीतली घरे, सभोवताली पसरलेली शांतता, त्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि हे देखणं चर्च. आज आपण गोव्याच्या एका गावात आलो की काय असं वाटलं असेल, पण हे गोवा नाही, ही तर मुंबईच आहे. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोसावी आणि हा एपिसोड आहे 150 वर्षाचा वारसा लाभलेल्या खोताच्या वाडीवर. चारही बाजूंनी सिमेंटचं जंगल वाढत असलं तरी खोताच्या वाडीत आल्यावर जो पहिला फील येतो तो मुंबईत नसल्याचा, आणि हेच जुनेपण टिकवण्याचा प्रयत्न वाडीतील लोक करताना दिसतात. मुंबईत जेव्हा पोर्तुगीजांचं राज्य होतं तेव्हा या जागी अनेक बंगले उभे राहिले, आणि पुढे कालांतराने मुंबई इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर या भागातून कर वसूल करण्याची जबाबदारी दादोजी खोत यांच्यावर सोपवण्यात आली, आणि यांच्या नावावरूनच हा परिसर खोताची वाडी म्हणून ओळखला जाऊ लागला. सुरुवातीला या वाडीत 65 बंगले होते, पण जशी जशी मुंबई फुगत गेली तसे तसे बंगले पाडून तिथे बिल्डिंग उभ्या राहू लागल्या, आणि आता फक्त 26 बंगले उरलेत. उरलेल्या बंगल्यांचं तरी व्यवस्थित जतन व्हायला हवं असं निरीक्षण करताना जाणवतं. १९९५ साली या खोताच्या वाडीला हेरिटेज दर्जा दिला गेला होता, पण का कुणास ठाऊक 2006 तो पुन्हा काढून घेण्यात आला. भविष्यात काय वाढून ठेवलंय माहीत नाही. उरलेले 26 बंगले पाडून त्या जागी उंचच्या उंच टॉवर उभे राहण्या अगोदर मी तुम्हाला सुचवेन, जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्की खोताच्या वाडीला भेट द्या. तिथल्या निमुळत्या होत जाणाऱ्या गल्ल्यांमध्ये फिरा, तिथली शांतता अनुभवा, मुंबईचं वेगळंपण जगून बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशनची लिंक देत आहे. तर मित्रांनो, आशा करतो की हा वेगळा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, धन्यवाद.